नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या 10 ठळक बातम्या बघा. राज्यामध्ये घेतले धडाकेबाज निर्णय आणि या संदर्भात दिल्या मोठ्या खुशखबर. तातडीनं आदेशसुद्धा देण्यात आलेले असून त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या मागणीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आणि सर्वात मोठी खुशखबर, कोरोना आता संपणार, भारताला मिळालं मोठं यश. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी तसेच तरुणांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. तर या बाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि टोटल सपोर्ट या चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील. तर चला काय आहे निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या 10 ठळक बातम्या आहेत. प्रत्येक बातमी आपणासाठी अत्यंत महत्त्वाची आणि माहितीपूर्ण ठरणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कारण तुमचे लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ आणि प्रोत्साहन असते. तर बघा, पहिली मोठी बातमी आलेली आहे. कोरोनाच्या काळात बेरोजगार तरुणांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. लवकरच पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यात पोलीस दलात 2 ते 4 हजार नव्हे तर 12,538 पदे भरणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची बातमी, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन जारी. त्यानंतर बघा तिसरी महत्त्वाची बातमी, आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा 1 जुलैपासून लाभ होणार, आरोग्य विभागाचा शासन निर्णय जाहीर. त्यानंतर बघा चौथी महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बेस्ट प्रशासनाला का, वीज बिलाची फक्त 50% रक्कम सध्या भरा. त्यानंतर बघा पाचवी महत्त्वाची बातमी, निसर्ग चक्रीवादळाचे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश. त्यानंतर सहावी मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत. त्यानंतर सातवी महत्त्वाची बातमी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन करण्याची सर्वांनी मांडलेली भूमिका लक्षात घेऊन सोमवारपासून 7 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. केवळ दूध पुरवठा आणि औषधांची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यानंतर बघा आठवी मोठी आणि महत्त्वाची खुशखबर आहे. बघा युके आणि यूएस मधील कोरोना लसीच्या मानवी चाचणीनंतर आता भारतातील लसीच्या मानवी चाचणीचीही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. बघा भारतात कोवॅक्सिन या लसीचं ह्युमन ट्रायल सुरू झालेलं आहे. ह्युमन ट्रायलमध्ये ही लस सुरुवातीला सकारात्मक परिणाम देत असल्याचं दिसून आलेलं आहे. हरियाणाचा पीजीआय रोहतक या वैद्यकीय संस्थेमध्ये ज्या व्यक्तींना ही लस देण्यात आली त्यांच्यावर लसीचा कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. त्यानंतर बघा नववी मोठी आणि महत्त्वाची बातमी, मोदीं पाठोपाठ ट्रम्प यांनीही चीनला दिला जोरदार धक्का, चीनी धनाढ्यांनाही अमेरिकेत होणार प्रवेश बंदी. त्यानंतर बघा दहावी मोठी आणि शेवटची बातमी, कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी, अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरून काढून टाकू नका असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र एसटी महामंडळाने जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतलेला आहे.